ही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी न भूतो न भविष्य असं धर्मांतर केलं आणि प्रवर्तनाचा जो लाखो अनुयांस बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याच भूमीमध्ये आज मनुवादाने ताबा घेतल्यासारखं झालं आहे आणि त्यांचेच काही हस्तक दीक्षाभूमी आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखं इथे सांगत आहेत तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आंबेडकरी समाजाने ही दीक्षाभूमी मिळवलेली आहे आणि खास करून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला ह्या दीक्षाभूमीची जागा देण्यात आलेली आहे तसा जी आर एकोणीसशे साठ साली यशवंतराव चव्हाणांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाने दिला होता आणि ही जी समिती आज जी मनुवादाच्या ताब्यामध्ये गेलेली आहे ती फक्त ते बांधकाम करणारी समिती होती आणि तिने नागपूर मुक्कामी असल्यामुळं आणि बुद्धी सोसायटी इंडियाचं हेड ऑफिस मुंबईला असल्यामुळं या मंडळीने त्याचा ताबा घेतला आहे आणि आज मला दुर्दैवने म्हणावं असं वाटतं की आज त्यात संपूर्ण दीक्षाभूमीचा ताबा जणू काही मनुवादाने घेतल्यासारखा झालेला आहे आज आपल्याला माहीत आहे की ब जगातली अत्यंत महत्त्वाची आणि तथागत भगवान गौतम बुद्धाची जी भूमी आहे ती त्या सुद्धा ताबा हा तिथे मनुवाद्यांकडे आज या दीक्षाभूमीचा जातो आहे आणि त्यामुळं या सर्व गोष्टीचा आम्ही साकल्याने विचार करतो आणि आमचं असं म्हणणं आहे की येत्या काळामध्ये या बाबतीत रिपलन सेनेतर्फे उग्र आंदोलन करून ही भूमीसुद्धा दीक्षाभूमीसुद्धा या मनुवाद्यांच्या कचाट्यातून मुक्त करण्याचा कार्यक्रम आम्ही आखणार आहोत